विद्यार्थी विरोधी नरेंद्र मोदी, विद्यार्थी विरोधी नरेंद्र मोदी, विद्यार्थी विरोधी नरेंद्र मोदी, सोनिया गांधी जिंदाबाद, सोनिया गांधी जिंदाबाद, राहुल गांधी जिंदाबाद, राहुल गांधी जिंदाबाद, विद्यार्थी विरोधी नरेंद्र मोदी, विद्यार्थी विरोधी नरेंद्र मोदी, पक्षाचा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा विद्यार्थी विरोधी नरेंद्र मोदी, विद्यार्थी विरोधी नरेंद्र मोदी, सोनिया जी गांधी जिंदाबाद, सोनिया जी गांधी जिंदाबाद, राहुल गांधी जिंदाबाद, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा भाजप सरकार, भाजप सरकार, विद्यार्थी विरोधी नरेंद्र मोदी, विद्यार्थी विरोधी नरेंद्र मोदी, विद्यार्थी विरोधी नरेंद्र मोदी, विद्यार्थी विरोधी नरेंद्र मोदी, राहुल गांधी जिंदाबाद, राहुल गांधी जिंदाबाद, सोनिया गांधी जिंदाबाद, छोटू भाई ठाकरे, आदरणीय बाळासाहेब थोरात, आमचे मुख्यमंत्री बाळासाहेब ठाकरे यांनी केंद्राला विनंती केलेली आहे, राहुल गांधी यांनी देखील केंद्राला विनंती केलेली आहे, सोनिया गांधी यांनी केंद्राला विनंती केलेली आहे की आता जगामध्ये कोरोनाचं संकट फार मोठं आहे. या संकटामध्ये विद्यार्थी ही आपल्या देशाची नव्हे जगाची संपत्ती आहे. त्याचप्रमाणे विद्यार्थी आधारस्तंभ आहे. अशा परिस्थितीमध्ये जेव्हा अमेरिका सरकार अमेरिकेमध्ये शाळा उघडण्याचा निर्णय अमेरिका सरकारने घेतला त्यावेळेस जवळपास 97,000 विद्यार्थी पॉझिटिव्ह आले. आज शिक्षणासोबत आपल्याला विद्यार्थ्यांचा जीव हा देखील महत्त्वाचा आहे. यासाठी केंद्र सरकार याला काँग्रेस पक्षाच्या वतीनं आज निदर्शनाच्या माध्यमातून त्यांना विनंती आम्हाला करायची आहे की विद्यार्थ्याचा जीव हा वाचला पाहिजे. म्हणून आज आपण बघतोय शासनाचे नियम आहे, निकष आहे, मोठ्या प्रमाणामध्ये जवळपास 11 लाख विद्यार्थी व 16 लाख विद्यार्थी दोन्ही याच्या परीक्षेच्या मध्ये बसणार आहे देशामध्ये. जेव्हा हा विद्यार्थी परीक्षा केंद्रावर जाईल तेव्हा वाहन सामुग्री वाहनाची व्यवस्था नाही आहे, बसेस सुरू झालेल्या नाही आहे मोठ्या प्रमाणामध्ये, रेल्वे पूर्ण प्रमाणामध्ये सुरू नाही आहे, लोकल ट्रेन सुरू नाही आहे. तो घरापासून जोपर्यंत परीक्षा केंद्रापर्यंत जेव्हा जाईल तर जवळपास त्याला घरापासून परीक्षा केंद्रापर्यंत जायला 2 तासाचा वेळ लागेल, परीक्षामध्ये 3 तासाचा वेळ लागेल व या 6 तासामध्ये त्याला तोंडावर मास्क अनिवार्य आहे. जर तोंड त्याच्या मास्क अनिवार्य असल्यामुळे त्याचा श्वासोच्छवास त्या ठिकाणी त्याला पूर्णपणे मिळणार नाही, त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये त्याला जीवाची हानी देखील विद्यार्थ्यांची होऊ शकते. म्हणून या ठिकाणी आमची विनंती एकच आहे, जीव महत्त्वाचा आहे. म्हणून विद्यार्थी हा देशाचा आधारस्तंभ असल्यामुळे म्हणून या ठिकाणी ह्या ज्या नीटच्या परीक्षा घेतल्या जाणार आहेत त्या त्यांनी पुढे घ्याव्या अशा प्रकारची मागणी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या माध्यमातून आज ती सुरू आहे. संबंध देशभरामध्ये काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आज धरणे आंदोलनाच्या माध्यमातून मोदी सरकार आज मोदी सरकारचं लक्ष वेधण्यासाठी व विद्यार्थ्यांच्या जीवनाशी आपण खेळू नका असा इशारा देण्यासाठी आज सर्व संघटनेच्या वतीनं खामगाव मतदारसंघामध्ये आज धरणे आंदोलन या ठिकाणी करण्यात येत आहे. यामध्ये नरेंद्र मोदी विद्यार्थी विरोधी जर यांनी हा निर्णय मागे घेतला नाही व या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये जर विद्यार्थ्यांना कोरोना झाला व त्या माध्यमातून जर विद्यार्थी मृत्यू मुखी पडले तर या संपूर्ण जबाबदारी भारत सरकार नरेंद्र मोदी यांची राहील असा इशारा देखील आजच्या या धरणे आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही
भारत सरकारला देतो. नरेंद्र मोदी विजयी.